लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील महाई सेवा केंद्र चालकांनी पीक विमा भरलेल्या रकमेत बिबराळ आणि बाकली येथील सुमारे 400 अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्या केंद्र चालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी 100 अधिक शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार यांना केले. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ आणि बाकली येथील शेतकऱ्यांनी बिबराळ येथील नितीन भानुदास ऐरोळे यांचे महा ई सेवा केंद्र आहे. याच महा ई सेवा केंद्रातून 400 जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरणा केली आहे. भरलेल्या रकमेची पावती पण घेतली, मात्र 2 कालावधीनंतर भरलेली रक्कम आणि ऑनलाईन ॲपद्वारे दाखवत असलेली रक्कम यात बरीच तफावत दिसून आली, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मी उमाकांत विनायकराव शिंदे, राहणार बाकली तालुका शिरूर अनंतपाळ. आमच्या गावातल्या जवळपास 400-500 शेतकऱ्यांनी नितीन येरुळे रेड्डी नावाच्या बिबराळच्या गावातल्या एका माई सेंटरवर सगळ्या लोकांनी विमा भरला आणि आम्ही नदीकाठच्या गावचे असल्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे. विमा सगळ्याला म्हणजे जवळपास 25% वगैरे काय तर मंजूर झालेला आहे असं कळते. पण त्या मुलांनी सगळ्याचे सगळे पैसे लोकांचे खाल्ले, डुप्लिकेट पावत्या दिल्या. खूप मोठा एवढा मोठा म्हणजे डिस्टर्बन्स झाला आहे आता की हा भरून निघणार नाही. मी रमेश नारायण साळुंके, राहणार बिबराळ. मी नितीन भानुदास येरोळे, महा ई सेवा संचालक किंवा चालक यांच्याकडे मी पंतप्रधान पीक विमा भरलेला आहे, तरी त्यांनी बोगस पावत्यावर आमची फसवणूक केलेली आहे. अहो चौकशी करायला गेला असता तो फरार आहे, तरी संबंधित खात्याने किंवा पोलिसांनी याची रितसर चौकशी करून आम्हाला न्याय द्यायची कृपा करा. महा ई सेवा केंद्र चालकांनी पूर्ण विम्याची रक्कम न भरता आपली फसवणूक केल्याचं लक्षात आलं. भविष्यात पीक विमा मंजूर झाला तर होणाऱ्या लाभापासून 400 अधिक शेतकरी वंचित राहतील. याला सर्वस्वी सेवा केंद्र चालक जबाबदार आहे. त्याची ताबडतोब चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा सामूहिक उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या निवेदनावर अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्यात, तर शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. द व्हॉइस साठी सुनील कांबळे, लातूर.